एवढा अन्याय होऊन राहिला उत्तर नागपुरामध्ये की एनआयटी लुटून नेऊन राहिली आहे. बिल्डर लोकांना जमिनी भेटतात पण त्या कचरा घरासाठी जमिनी नाही भेटून राहिल्या. इंदोरच्या धर्तीवर कचरा घर बनवासाठी घर मागायला पाहिजेत होते ते नाही भेटून राहिले. पण खाजगी स्वतःच्या संस्थेसाठी एनआयटीतून प्लॉट मागतात तर हे चुकीचे आहे ना. माणूस जन्म घेते तो नंगा पैदा होते आणि मृत्यूच्या वेळेस पुराण्या कपड्यावर जाते. 500 ते 600 रुपयाच्या जो भेटते त्याच्यावर जाते. एवढी लालच कोणत्याही लोकांना नाही पाहिजे आणि कोणत्याही समाजाच्या नेत्याला नाही पाहिजे. शिक्षणाची सोय बंद करून टाकला. बेरोजगारावर एसटीचे जे कर्मचारी आहेत ते 10,000 रुपयामध्ये एसटीची गाडी चालवतात आणि कलेक्टरचा ड्रायव्हर राहिला त्याला 45,000 रुपये पगार आहे. म्हणजे अन्यायच आहे की नाही. शोषण होऊन राहिला बेरोजगाराच्या बाबतीत कोणी काय बोलले. मेट्रोमध्ये 10,000 रुपयात 7,000 रुपयामध्ये काम करवलं इंजिनियर त्याच्यासाठी आंदोलन नाही करत तर काय चालका निवडूनच देतील काय यायला तर या